स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी वाहन चालक या पदासाठी फॉर्म भरलेला होता अशा विद्यार्थ्यांची मैदानी चाचणी घेण्यात आलेली आहे आणि जे विद्यार्थी मैदानी चाचणीमध्ये पात्र झालेले होते त्या विद्यार्थ्यांची आत्ता कौशल्य चाचणी घेण्यात आलेली आहे आणि कौशल्य चाचणीची मार्कलिस्ट जाहीर करण्यात आलेली आहे कोणत्या आहे हा जिल्हा कोणता आहे हा जिल्हा किती मिळवलेला आहे या जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांनी वाहन चालवण्या साठी ज्या कौशल्य चाचणी घेण्यात आली त्या कौशल्य चाचणीमधील मार्क या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन आला असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा पोलीस भरती संदर्भातल्या सर्व अपडेट तुम्हाला चॅनलवर मिळतील त्यामध्ये भरती संदर्भात शासनाकडून प्रसिद्ध केले जाणारे वेळोवेळचे परिपत्रक जी आर ऑफिशियल लेटर आणि सर्व स्टेटमेंट भरतीची तुमची कुठलीच अपडेट मिस होणार नाही म्हणून आता चॅनल सबस्क्राईब करा सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी चालकपदासाठी फॉर्म भरलेला आहे अशा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी सूचना आहे तुम्ही चालकपदासाठी फॉर्म भरलेला आहे आता मैदानी चाचणी झाल्याच्या नंतर कौशल्य चाचणी देखील झालेली आहे आणि कौशल्य चाचणी झाल्याच्या नंतर काही दिवसामध्येच तुमची लेखी परीक्षेची तारीख प्रसिद्ध होणार आहे तर लेखी परीक्षेसाठी तुम्हाला योग्य असा सराव करायचा असेल तर त्यासाठी मार्केटमध्ये स्पेशल पुस्तक आलेलं आहे आणि या पुस्तकाचं नाव आहे स्पेशल पोलीस पोलीस चालक भरती संपूर्ण मार्गदर्शक हे जे पुस्तक आहे ते भारती पब्लिकेशनचं पुस्तक आहे सिद्धेश्वर हाडवे सरांचं सा चालक या पदासाठी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त असणारं पुस्तक आहे हे फक्त पुस्तक नाही तर स्मार्ट पुस्तक आहे म्हणजेच हे स्मार्ट बुक आहे ज्याचा उपयोग तुम्हाला चालक या पदासाठी तुम्ही जी परीक्षा देणार आहात त्या परीक्षेसाठी होणार आहे तर पहा हे जे पुस्तक आहे ते नवीन सुधारित तृतीय आवृत्ती आहे या पुस्तकाची स्पेशल वाहन चालक भरतीसाठी बनवण्यात आलेली आणि पुस्तकाची वैशिष्ट्य पाहू शकता सर्व पदाच्या भरतीसाठी उपयुक्त असणारं पद हे पुस्तक आहे मोटार वाहन कायदा एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी संदर्भातली माहिती यामध्ये आहे मोटार वाहन अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद त्यानंतर आ... मोटार महाराष्ट्र वाहन कायदा एकोणीसशे एकोणनव्वद मोटार वाहन दुरुस्ती दोन हजार एकोणावीस आणि पोलीस प्रशासन प्रश्न उत्तरे आहे त्या संदर्भात तसेच तुम्हाला पाहू शकता सातशे प्लस बहुपर्यायी प्रश्न आहेत या पुस्तकामध्ये म्हणून हे स्मार्ट बुक आहे ज्याचा उपयोग तुम्हाला चालक पदाच्या परीक्षेसाठी होणार आहे नक्की हे विकत घ्या सिद्धेश्वर हाडवे सरांचं भारती पब्लिकेशनचं स्पेशल पोलीस चालक भरती संदर्भातलं असणारं हे पुस्तक तर पाहू शकता या ठिकाणी वाहन चालवण्याची जी कौशल्य चाचणी घेण्यात आलेली आहे लातूर जिल्हा लातूर या ठिकाणची पोलीस चालक पदासाठी ज्या उमेदवार आ... मैदानी चाचणीमध्ये पात्र ठरलेले होते कौशल्य चाचणीसाठी तर त्या विद्यार्थ्यांची कौशल्य चाचणी घेण्यात आलेली आहे दिनांक एकवीस एक दोन हजार तेवीस पाहू शकता वाहन चालवण्याचे कौशल्य चाचणीचे तात्पुरते गुणपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे आणि हे जे गुणपत्रक आहे यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचा समावेश आहे यानंतर आता जे विद्यार्थी लेखीसाठी पात्र ठरलेले आहेत अशा विद्यार्थ्यांची मार्क जे आहे ते जाहीर करण्यात येईल त्यांचा लेखीसाठीचा कट ऑफ प्रसिद्ध करण्यात येईल पाहू शकता कशा प्रकारे विद्यार्थ्यांनी ड्रायव्हिंगमध्ये मार्ग मिळवलेले आहेत एकोणचाळीस एकोणचाळीस एक्केचाळीस त्यानंतर तेहतीस एकोणतीस एकोणावीस अडोतीस पंचेचाळीस तीस अठ्ठेचाळीस चव्वेचाळीस चव्वेचाळीस सदोतीस सव्वीस पाच चव्वेचाळीस अशा प्रकारचे मार्ग विद्यार्थ्यांनी वाहन चालवण्याच्या कौशल्य चाचणीसाठी मिळवलेले आहेत त्यानंतर पाहू शकता या ठिकाणी पुढची जी लिस्ट आहे त्यामध्ये कशा प्रकारे विद्यार्थ्यांनी मार्क मिळवलेले आहेत त्यासाठी या ठिकाणी पहा तर पहा कौशल्य चाचणीमध्ये जड वाहन चालवणे यासाठी कौशल्य चाचणी घेण्यात आली त्यानंतर आणि जीप प्रकारातील वाहन चालवणे या संदर्भातील जी चाचणी घेण्यात आली यामध्ये दोन्ही चाचणीसाठी पंचवीस पंचवीस गुण होते त्यामध्ये या ठिकाणी पाहू शकतात जे जड वाहन चालवणे आहेत त्या प्रकारातील वाहनांसाठी वेगवेगळ्या प्रकारची त्यांची टेस्ट घेण्यात आली त्यामध्ये सी टाईप त्यानंतर या ठिकाणी पहा एच टाईप त्यानंतर आठ आठ काढण्यासाठी जी टेस्ट असते ती देखील या जीप प्रकारातील वाहन चालवण्या कौशल्य चाचणीमध्ये घेण्यात आलेले आहेत विद्यार्थ्यांनी कशा प्रकारे मार्क मिळवलेले आहेत कुणाला पाच मिळालेले आहेत कुणाला चार मिळालेले आहेत तर पहा एकूण पंचवीस पंचवीस मार्कांचे दोन इव्हे इव्हेंट होते आणि या इव्हेंट अंतर्गत म्हणजेच जड वाहव वाहन चालवण्याच्या इव्हेंट अंतर्गत एकूण तीन प्रकारचे जे वेगवेगळे कौशल्य आहेत ते घेण्यात आले किंवा वेगवेगळी चाचण्या आहेत ते घेण्यात आले पाहू शकता या ठिकाणी हे वेगवेगळे इव्हेंट घेण्यात आले आणि दुसरा जो प्रकार आहे जीप प्रकारातील वाहन चालवणे यामध्ये देखील वेगवेगळे त्यांच्या तीन प्रकारच्या टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत वाहन चालवण्याच्या त्याच्यामध्ये आठ प्रकारा आठ काढून दाखवणे यच टाईप ड्रायविंग ट्रॅक असणार आहे आणि त्यावर विद्यार्थ्यांनी वाहन चालवायचं होतं यच टाईपमध्ये जर अशा या दोन इव्हेंटांतर्गत एकूण सहा इव्हेंटची त्यांची जी चाचणी आहे कौशल्य चाचणी ती घेण्यात आलेली आहे आणि पाहू शकता ए आणि बी यामध्ये विद्यार्थ्यांनी एकूण मिळवलेले मार्क प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत लातूर या ठिकाणी घेण्यात आलेल्या विद्यार्थ्यांच्या कौशल्य चाचणीमध्ये लातूरला ज्या विद्यार्थ्यांनी वाहन चालक या कौशल्य चाचणीसाठी एक्झाम दिलेली आहे किंवा कौशल्य चाचणी दिलेली आहे या विद्यार्थ्यांची संपूर्ण मार्क लिस्ट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे ऑफिशियल वेबसाईट टेलिग्रामवर वर तुम्हाला ही पाहण्यास वेळेल ज्यांनी फॉर्म भर ज्यांनी ही कौशल्य चाचणी दिलेली आहे त्यांनी डाउनलोड करा तुम्हाला व्यवस्थित मार्क आलेले आहेत का ते चेक करा आणि पोलीस भरती संदर्भातल्या सर्व अपडेट पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद